आज आपण बघूया संख्यांचा लहान मोठेपणा. हा काल आपण लगतची पुढची संख्या, लगतची मागची संख्या काल आपण शिकलो ना. काल आपण शिकलो ना लगतची पुढची संख्या, लगतची मागची संख्या. आता आज बघूया संख्यांचा लहान मोठेपणा. हा आता मी इथे काही उदाहरण लिहिते, तुम्ही सांगायचं लहान संख्या मोठी संख्या कोणती ते तुम्ही सांगायचं मला. हा सांगा बरं, याच्यात लहान संख्या कोणती? लहान संख्या बरोबर. स्नेहल आवाज चालू करून बोल. 52. लहान संख्या 52. लहान संख्या. थांब स्नेहल. अंकुश, लहान संख्या, लहान काय अंकुश आहे? काय बोलतो? पण बोलतोय. बोल बोल. 25 ही लहान संख्या आहे. आणि मोठी संख्या कोणती आहे? मोठी मोठी संख्या 52. मोठी संख्या आहे. आता दुसरं उदाहरण लिहिते मी. हा सांगा आता, 125 आहे आणि हे किती आहे? हे किती आहे? 125. याच्यामध्ये याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या याच्यामध्ये 152 ही मोठी संख्या आहे आणि 125 लहान संख्या आहे. हा आता समजा मी लिहिलं याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? 152. संख्या. एक लहान संख्या कोणती? 145 लहान संख्या. आता समजा मी लिहिलो इथे याच्यामध्ये लहान संख्या कोणती? लहान 153. मला आता बघा आणखीन काय लिहिते बघा. मी याच्यात लहान मोठी पटकन सांगा. लहान संख्या बारा आणि 1, 10 याच्यामध्ये अकमारा आणि 1, 10 बरोबर. किंवा आता मी लिहिलं 115. 115 कशी आहे? कशी आहे? 15 मोठी आहे बरोबर. 1015 मोठी आहे बरोबर. म्हणजे आता आपल्याला काय समजलं? एक अंकी संख्या 2 अंकी संख्येपेक्षा लहान आहे. 2 अंकी संख्या 3 अंकी संख्येपेक्षा लहान आहे. 3 अंकी संख्या 4 अंकी संख्येपेक्षा
लहान आहे. एवढं आपल्याला समजतं हो की नाही. आता बघूया, आता आपल्याला बघायचंय चार अंकी संख्या. आता हे तीन अंकी आहे, इथे चार अंकी आहे, इथे दोन अंकी आहे, इथे तीन अंकी आहे, इथे एक अंकी, इथे दोन अंकी, त्याच्यावरून आपल्याला पटकन समजतं, लहान मोठा पटकन समजतो हो की नाही. पण आता सगळ्या चार अंकी संख्या असतील तर कसं ओळखायचं, हा ते बघूया आपण. आता दोन्ही श्रीकांत, श्रीकांत श्रीकांत हाताची चुळबुळ करू नको, हाताची घडी घाल. हे असं 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 काय करतोय तू, शांत बस ना. कशाला चाळे करतो, शांत बस ना. बर आता बघूया आपण दोन्ही चार अंकी संख्या असल्यावर कसं ओळखायचं ते बघूया. हा बोला. हा आता 15 ना लहान बरोबर. आता 25 मोठा बरोबर. 2115 लहान. उपेंद्र, उपेंद्र तुला समजतंय ना, तू बोलत नाहीये काहीच. उपेंद्र, उपेंद्र तुला ना माझा, मग तू उत्तर देत नाहीये, बोलत नाहीये, पण दिसतंय ना फळ्यावर, दिसतंय ना फळ्यावर, दिसतंय ना. मग बघून पण उत्तर नाही देत आहेत का. 2115 आणि 4115 लहान आहे, 4125 725 मोठी आहे. कसं समजलं तुम्हाला, कसं समजलं अंकुश, ही लहान ही मोठी कसं समजलं? दोन कमी बरोबर. इथे काय आहे, हे 2000 आहेत आणि इथे किती आहे, 4000 आहेत हो कि नाही. मग 2000 कमी, 4000 जास्त. पण आता बघा, हा आता सेम घेऊया आपण. आता दुसरं उदाहरण घेऊ, 2115 2315. आता सांगा हा स्नेहल, स्नेहल बोल. कशी आहे लहान मोठी ते सांगायचं. लहान आहे 2115 बोल 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 स्नेहल. हा 2315 मोठी आहे, 2115 लहान आहे. आता हे कस समजलं स्नेहल? एक हा अंकुश ना माक तीन. हा एक काय, एक काय, एक काय आहे आणि इकडे तीन. हा बरोबर. एक शतक लहान आहे, तीन शतक मोठे. याच्यावर ना समज, जेव्हा हजार 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 सेम आहे. पुढे बघायचं आता उदाहरण बघूया. 2115 2126 श्रीकांत, श्रीकांत कशी आहे? लहान आहे आणि 2126 कशी आहे? श्रीकांत वाचलं नाही बरोबर संख्यांनी. एक
हजार नहीं है, ये किती है? नीट वाच. नहीं, एकवीस हजार एक एको दश शत हजार. हजार किती है? हाँ बोल. बरोबर. कसे कसे लहान आहे आणि हे वाच संख्या वाच. हा कसे हा हे कस समजलं? दोन हजार एकशे दोन हजार एकशे सव्वीस मोठे दोन बरोबर. हजार हजार सेम, शतक शतक सेम. मग आता दशक बघायचे. दशक दशक इथे एक दशक आहे आणि इथे दोन दशक आहे. हो की नाही? म्हणजे सगळ्यात पहिले हजार स्थान बघायचं, मग पुढे बघायचं, मग पुढे बघायचं, मग पुढे बघायचं. समजलं का? तुम्हाला माहिती आहे, सोप्प आहे. हो की नाही? आता समजा, आता समजा दोन हजार एकशे पंधरा, दोन हजार एकशे चौदा. दोन आता पंधरा एकशे पंधरा कसे कमी? हा जास्त आहे. हा आणि एक चौदा कमी कमी आहेत का? एक पाच चार एक कमी आहे, लहान आहेत. समजलं का उपेंद्र? उपेंद्र तुला समजलं? म्हणजे जेव्हा चार अंकी संख्यांचा लहान मोठेपणा बघतो तेव्हा इकडनं हजार स्थानापासून बघत जायचं. पहिले हजार हजार बघायचं, सेम आहे. पुढे जायचं एकक एक शतक शतक बघायचं, मग दशक दशक बघायचं, मग एकक एकक बघायचं. समजलं? सोप्प आहे ना? सोप्प आहे की नाही? बर आता इथे काही मी संख्या लिहिते. सांगा तुम्हाला दिसतंय? व्यवस्थित दिसतंय? चला सांगा कोण सांगणार आहे पहिले. स्नेहल, स्नेहल बोल. ही कशी आहे संख्या? कोणती ते सांग. अडुसष्ट. हा इथे कोणती आहे? एक नऊशे अडुसष्ट. आणि मोठी संख्या, मोठी संख्या दोन हजार एकशे तेवीस. बरोबर स्नेहल. अंकुश, अंकुश दोन दोन हजार तीनशे बेचाळीस. सात जास्त. बरोबर दोन हजार मोठी संख्या म्हणायचं. दोन हजार तीनशे बेचाळीस संख्या. बेपत्ती कमी लहान संख्या. दोन हजार चारशे बत्तीस लहान संख्या. श्रीकांत, श्रीकांत बोल बोल. नाही पाचशे. हा कशी कशी आहे? लहान आहे का मोठी आहे? कशी आहे? तो
श्रीकांत तू ही संख्या सांगितली ना ही कशी आहे लहान आहे का मोठी आहे लहान मोठी सांगायचंय बोल श्रीकांत हो पण इथे सांग ना लहान संख्या मोठी संख्या कोणती याच्यातली ते सांग ना पूर्ण संख्या वाच पूर्ण संख्या वाच काय बेचाळीस काय बेचाळीस नुसतं बेचाळीस आहे का असं आहे का मग तू बेचाळीस बोलला पूर्ण संख्या वाच ना श्रीकांत हा बोल बरोबर आहे बोल नऊ काय नऊ काय नऊ काय नऊ काय अंकुश श्रीकांत नऊ काय नाही मला पूर्ण संख्या नीट वाचून दाखव नीट वाचती इथे किती संख्या ते सांग मला लहान संख्या कोणती याच्यातली ते सांग श्रीकांत नऊ पाचशे बेचाळीस असं बोलतो अरे त्याच स्थान काय आहे इथे स्थान काय त्याच श्रीकांत दशक दशक असू दे ना सेम पण ते बोलायला हवं ना संख्या वाचताना बोलायला हवी ना ती संख्या त्याचं स्थान नऊ काय आहे हे काय आहे स्थान त्याच दशक दशक आहे का नऊ दशक मग काय नऊ काय पटपट बोल श्रीकांत वेळ जातोय खूप हा बोल परत तेच नऊ पाचशे काय रे श्रीकांत याला कारण तू क्लासला रेग्युलर येत नाही गायब झाला की गायबच होऊन जातो परत येतच नाही सगळं शिकवून होतं मग काल मी शिकवलं तेव्हा तू नव्हता स्नेहल सांग स्नेहलकडे बघ आता थांब एक मिनिट स्नेहलकडे बघ आता थांब स्नेहलचा व्हिडिओ एक मिनिट स्नेहल थांब थांब काही करू नको थांब हा बोल स्नेहल बोल बोल स्नेहल हा कशी आहे संख्या कशी आहे लहान आहे श्रीकांत समजलं का स्नेहल परत बोल स्नेहल परत बोल परत सांग परत बोल ही संख्या बरोबर शाबास श्रीकांत 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 बोल श्रीकांत बोल हा बरोबर व्हेरी गुड समजलं हजार बोललं पाहिजे ना नऊ हजार पाचशे बेचाळीस ही लहान संख्या आहे आणि मोठी संख्या सांग आता मोठी संख्या सांग बरोबर नऊ हजार पाचशे एकोणपन्नास ही मोठी संख्या आहे समजलं चला पुढे थांब आता उपेंद्र 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 बोल काय झालं उपेंद्र
उपेंद्र असं का दिसतंय रे तुझं? उपेंद्र बोल, उपेंद्र हा बोल, दिसत नाही, दिसत नाहीये तुला, दिसत नाहीये का? दिसत नाहीये ही आणि ही संख्या सांग, दिसतय का नाही दिसतय तुला? अंकुश गेला का? अंकुश तुझा व्हिडिओ बंद आहे. स्नेहल बोल सर, स्नेहल सर सांग, स्नेहा हा कशी आहे? मोठी संख्या आहे, 9999 ही मोठी संख्या आहे. आणि ही किती आहे? 999 ही लहान संख्या आहे. उपेंद्र तुला दिसतंय का रे? काही दिसतच नाहीये त्याला. अंकुश व्हिडिओ चालू कर. चला पटकन, एवढं झालं की आपण थांबूया. पुढे चला पटपट बोला. श्रीकांत 6070 आणि 8079. श्रीकांत बोल. श्रीकांत ताई नाही ठीक आहे, दिसत नाही श्रीकांत. आता दिसतोय? चिचेत नाही. बर अंकुश, आता राहू दे, आता करणार आहे. हा बंद. बर ठीक आहे, असू दे. 6070 ही कशी आहे? लहान संख्या. आणि 8079 ही मोठी संख्या आहे. कळलं? नंतर स्नेहल बोल. स्नेहल ही कशी आहे? नाही लहान. बरोबर 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 लहान. 5978 लहान संख्या. आणि पुढची संख्या काय आहे? 7000 आहे ना? 7539 ही मोठी संख्या आहे. समजलंय एवढं? एवढं समजलं तुम्हाला? एवढं समजलंय? हा अंकुशला आता दिसत नाही, उपेंद्र गायब झालाय. बरं आपण आता थांबूया, आता थांबूया. तुम्ही वहीमध्ये हे सोडवा आज. कळलं का? आत्ता नको, आता बंद करते. स्नेहा स्नेहा आता बंद करूया आपण हे. तुम्ही आता वहीत सोडवा, हे वहीमध्ये सोडवा. हे आपण उद्या घेऊया. चढता क्रम उतरता क्रम हे उद्या घेऊया, ठीक आहे? हा बरं. आणि इतिहासचा धडा वाचा, इतिहासचा धडा वाचा. इतिहास आपण शिकलो ना आज, वाचा परत परत, कारण ते अवघड आहे. हा धडा वाचा, परत परत वाचा. समजलं नाही आईला विचारायचं. कळलं का श्रीकांत? जवळ आता आई आहे ना घरी, मग आईला विचारायचं, बाबांना विचारायचं. नाही समजलं तर मला विचारा फोन करून. हा ठीक आहे, ठीक आहे, बंद करूया. अंकुश आता बंद करूया आपण. हा गणित सोडव अंकुश. अंकुश अंकुश तुला दिसतंय? अंकुश तुला आवाज दिसत नाहीये. बरं ठीक आहे, चला बाय. हे सोडवा. नाहीये. हा बरं ठीक आहे, गणित सोडव. 14 पानावरती गणित सोडव. हा आपण आता बंद करूया, बाय. चला टाटा बाय बाय. नमस्ते. अभ्यास नमस्ते. शाळेत शाळेत ना 12:30 ठीक आहे? शाळेत नाही, क्लास 12:30 वाजता सुरू झाले अजून.